धुळे जिल्ह्यात गुरुवारी 11 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेत उडाली खळबळ. बाधितांची संख्या झाली 131. लॉकडाऊनमुळे महामार्गावरील कुसुंबा गावातील पाटे वरवंटे बनविणाऱ्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ, शासनाकडून धान्य मिळण्याची अपेक्षा. आणि सलून व्यवसायास लॉकडाऊनमध्ये शिथिलता द्या या मागणीसाठी नाभिक दुकानदार संघाची धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने. धुळे जिल्ह्यात गुरुवारी एकाच दिवशी 11 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं आरोग्य यंत्रणेत एकच खळबळ उडाली आहे. यात शिरपूर उपजिल्हा रुग्णालयातील आलेल्या 14 अहवालांपैकी 7 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, तर उर्वरित धुळे शहरातील आहेत. धुळे जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या आता 131 झाली आहे. नागरिकांनी घरातच सुरक्षित राहावं आणि लॉकडाऊनच्या नियमांचं पालन करावं असं आवाहन प्रशासनातर्फे वारंवार करण्यात येत आहे. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. सुरत नागपूर महामार्गावरील कुसुंबा गावात राहणाऱ्या आणि पाटे वरवंटे तयार करणाऱ्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या व्यावसायिकांना धान्य उपलब्ध होत नसल्यानं हे कुटुंब अन्नासाठी वनवन भटकत आहेत. गावात ग्रामस्थ येऊ देत नसल्यानं जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या ठिकाणी 7 ते 8 कुटुंबे उघड्यावर वस्तीला असून प्रशासनाने धान्य उपलब्ध करून द्यावं अशी मागणी या कुटुंबियांकडून केली जात आहे. असं झोपड्यांमध्ये पडलेलं आहे, काय खायला नाही, काय पियाला नाही, असं परिस्थिती चालू आहे. असं दगडे फोडून संध्याकाळी नाही, सकाळी नाही आम्हाला खायला. तुम्ही या संदर्भात कोणाला सांगितलं नाही का? कोणाला सांगितलं नाही. असं परिस्थिती चालू आहे आमच्यावाली. लहान लहान पोरं आम्ही कामावर जाता, एक एक दोन दोन ते बी एक अर्धा तयार करून सनी एक अर्धा इकता तेव्हा पोटाला खाता. आमचं अशी परिस्थिती चालू आहे या करोनामुळे. काय आम्हाला समजत नाही, काय उमजून येणारा काम धंदे बी नाही आम्हाला, काही नाही रिकाम बसून दिसतं, काय मागून खायला बी तर आम्हाला चान्स नाही येतं गल्ली गुल्ल्यांमध्ये. काही रेशन शासनामुळे आम्हाला काय रेशन बी भेटत नाही. काय बी परिस्थिती असं चालू आहे म्हणजे कोणा बोलू शकत नाही आम्ही, कोणाशी बोलत बी चालणार नाही असं म्हणून हे चालू आहे. तुम्ही कोणाकडे तक्रार नाही केली का गावातल्या सरपंच वगैरे? कोणालाच केलं नाही का दादा, कोणाला कोणाला भेटू देत नाही एकमेकांना. तर काय त्या परिस्थितीमुळे आम्ही आमच्या उद्योग पाणी करतो थोडाफार, ते पोटात पाठी पोरांसाठी चालू आहे आमचा धंदा. मला काम नाही, धंदा नाही, काही खायला नाही, काही नाही, कुठं जात नाही येत नाही. पाटे वरांटे घडतो ते बसून बसून खातो आम्ही एक अर्धा इकून. आता आमचा धंदा नाही, दुसऱ्या गावाला जाऊ देत नाही कोणी, येऊ देत नाही. आता धान्य वगैरे काही भेटत नाही, काही आम्हाला राशनचं काही मिळत नाही, काही नाही, एवढं आम्हाला देत नाही कोणी. असा परिस्थिती चालू आहे. आमचे लेकरं बाळं झोपड्यांमध्ये राहतो आम्ही, खाया पियाचं तंगी चालू आहे. सोयी नाही, काय नाही, आमचं असं बसलेले पोरं सोरं. एवढं तेवढं तिकट भाकर एवढं तेवढं भेटतं तेवढं खातो, घरात बसतो. गल्लींमध्ये येऊ देत नाही, फिरू देत नाही, काही विकू देत नाही आम्हाला. किती कुटुंब आहे तुम्ही इथे? एकूण लोक आहे आम्ही. आमच्या घरात 5-6 जण आहेत. सर्व या लोकांची नावं अजूनही शिधापत्रिकेमध्ये आलेली नाही. त्या लोकांकडे शिधापत्रिका नसताना देखील मी आता जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करतो आहे. एका महिन्याचा शिधा मी आमच्या राजे भगीरथ बहुउद्देशीय संस्था व समाजकार्य महाविद्यालय मोराणे यांच्या संयुक्त विद्यमाने एका महिन्याचा शिधा त्यांना पुरवला आहे व त्यांची नावं घेण्यात यावीत जिल्हा प्रशासनाने पुरवठा अधिकाऱ्यांकडे व जिल्हा प्रशासनाकडे मी पाठपुरावा करत आहे स्वतः. आणि आज त्यांना एका महिन्याचा किराणा वाटप मी आज या ठिकाणी त्यांना केलेलं आहे. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. कोविड-19 लॉकडाऊन काळात सलून व्यवसायाला 7 ते 5 या वेळेत शिथिलता देण्यात यावी अशी मागणी नाभिक दुकानदारांनी केली आहे. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी धुळे जिल्हा नाभिक दुकानदार संघाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी नाभिक दुकानदार आंदोलनात सहभागी झाले होते. नाभिक समाजातील सर्व धुळे जिल्ह्यातील नाभिक दुकानदार संघाचे पदाधिकारी
महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या अंतर्गत धुळे जिल्हा नाभिक दुकानदार संघाच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही निवेदनाद्वारे महाराष्ट्र शासना सूचित इच्छितो की गेल्या 2 महिन्यापासून कोरोनाच्या या महामारीच्या काळामध्ये नाभिक समाजाची दुकाने शासनाच्या आदेशानुसार स्वयंपणे पूर्णपणे बंद झालेले आहेत आणि शासनाचा आदेश हा नाभिक समाजाने अतिशय कडेकोट मनावर घेऊन ते दुकाने बंद ठेवून पाहिलेला आहे। परंतु या महामारीमध्ये एक तर नाभिक समाजाला COVID-19 या आजारामुळे मरावा लागेल, नाहीतर दुकाने जर सुरू नाही झाली या 2 महिन्याच्या काळापासून बंद असलेली तर या उपासमारीने आमचा हा समाज मरण्याच्या वाचून राहणार नाही। खूप परिस्थिती नाजूक झालेली आहे, आता आमच्याने सहन होण्याची पलीकडे झालेली आहे। दुकानदार बांधवाला भीक मागण्याची पाळी येऊ देऊ नका। माझी शासनाला आणि कलेक्टर जिल्हाधिकारी विनंती आहे की त्वरित निर्णय घ्या आणि निर्णय घेऊन आमच्या नाभिक समाजाला राज्यस्तरीय केंद्राने आजपर्यंत अजून काही दिलेले नाहीये, परंतु राज्य शासनाकडे आमची विनंती आहे की लवकरात लवकर नाभिक समाजासाठी स्वतंत्र पॅकेज निर्माण करावं आणि प्रत्येक दुकानदाराला किमान दरमहा 6 ते 10 हजाराच्या दरम्यान प्रत्येक दुकानदार बांधवांच्या अकाउंटवर त्यांच्या प्रत्येक बांधवाला वैयक्तिक स्वरूपात ही मदत दिली गेली पाहिजे आणि त्वरित त्या बांधवांचे दुकानं सुरू करण्याचे आदेश केले पाहिजे। आम्ही आजपर्यंत 2 महिन्यामध्ये जे अत्यंत कडकडीने दुकानं बंद केली, यापुढे देखील शासनाने आदेश जर काढला तर आम्ही संपूर्ण शासनाच्या दिलेल्या नियमानुसार सोशल डिस्टन्सिंग, मास्क, त्यानंतर सॅनिटाईज या सगळ्या गोष्टींचं आम्ही सगळं पालन करून शासनाने दिलेल्या सगळ्या आरोग्य सुविधांच्या प्रमाणे आरोग्य गोष्टींची पालन करून आम्ही शासनाला या ठिकाणी विनंती करतो की आम्ही आपल्या आदेशाचं पालन करू, परंतु आम्हाला उपासमारीची वेळ येऊ देऊ ना आणि आमच्या दुकानदार बांधवांची तेवढ्यात मागणी लवकरात लवकर मान्य करा अशी आपल्या सगळ्या शासनाला आणि कलेक्टर जिल्हाधिकारी साहेब विनंती आहे। कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे। धुळे जिल्ह्यात गुरुवारी 11 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेत उडाली खळबळ। बाधितांची संख्या झाली 131। लॉकडाऊनमुळे महामार्गावरील कुसुंबा गावातील पाटे वरवंटे बनविणाऱ्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ, शासनाकडून धान्य मिळण्याची अपेक्षा। आणि सलून व्यवसायास लॉकडाऊनमध्ये शिथिलता द्या या मागणीसाठी नाभिक दुकानदार संघाची धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने।